आज महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातोय. विधानसभेमध्ये सर्व सदस्यांनी मिळून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून एकत्र आले आणि सगळ्या संशोधकांनी जे संशोधन केलंय भाषेबद्दल त्याच्यामध्ये एक संशोधनामध्ये दुर्गा भागवत म्हणतात की संस्कृतपेक्षाही आधी मराठी भाषेचा जन्म झालाय. एकीकडे दक्षिण प्रांतातनं 8 भाषा अभिजात दर्जा घेऊन बसले आहेत आणि मराठी भाषा आजही दिल्लीच्या तख्तावरती डोकं घासते की आमच्या भाषेला दर्जा द्या. भाषेला दर्जा याच्यासाठी असतो की भाषाचा प्रचार आणि प्रसार होतो. 450 विद्यापीठामध्ये ही भाषा शिकवली जाईल आणि अजूनही दिल्लीने तसं काही होकारार्थी भाव कळवलेले नाहीत. आणि त्याच्यातच आज विधानसभे आणि विधानसभेच्या संयुक्त सभागृहामध्ये पहिलं भाषण करताना राज्यपाल महोदय हिंदीत भाषण करतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र आणि मुंबई ज्या मातीला भाषेचा सुगंध आहे त्या प्रांतामध्ये येऊन ती भाषा न बोलता उत्तर भारतातील हिंदी इथल्या मराठी माणसांच्या डोक्यावर बसवण्याचं काम इथल्या सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे. कारण का राज्यपालांचं भाषण हे कॅबिनेटमध्ये अप्रूव्ह होतं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण कॅबिनेट त्याला अप्रुव्हल देतं. हे अप्रुव्हल तुम्ही हिंदी भाषेला दिलं आणि आज मराठी भाषा दिन आहे हे दुर्दैवी आहे. प्रत्येक राज्यपाल हा मराठीतच भाषण करतो. अगदी PC अलेक्झांडर सुद्धा हे मराठीतच भाषण करतो. खरं तर यांनी मराठीत बोलायला हवं होतं. ह्याच्यामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त चूक ही कॅबिनेटची आहे.